झाली की तयारी? चालू आहे ना, चला ना जाऊ ना. किती टाइम आहे? 10 मिनिट. आज कशी काय यात्रा भरली तुमच्या अंगात? शिवरात्री ना मग म्हणून काय? सोना तुला काय पाहिजे? बावली बावली बावली. हाव का तुले रे केस मापाव? अरे चला मग निघा फटकन चालत काय काय मुलाला 10 वाजले पाहिजे ना. चल घूर चालतो ना तू बिल्लू. घूर चालतो ना. चप्पल घालणं लावली बाबा सॅंडल पिला ना. कोण आणली आहे सॅंडल? आजीना. कोण आहे आजीना? दुर्गा आजीना आणली ती. जाण्याची आजीना एक रुद्रले आणली, एक परीले आणली. चला लवकर चला. हा हा आणतो का आणतो आणते. हा 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 आणतो आणतो. चला आम्ही चाललो आता. हा तुला क्रिसमा आणते बेटा. बावली तेवढ थैली दे बघ. थैली दे बर थैली गिरा खाली पडेल. चला मग आज आम्ही चाललोय काय? आम्ही चाललोय आता यात्रेले. आम्ही तिकडला सुद्धा व्हिडिओ दिसेल तुम्हाला. आहे पा याला एक चष्मा आणणं. चष्मा की चष्मा काय म्हणता? चष्मा पाहिजे आता याला. चष्मा आणणं इले इले काय आणायचं? बावली. आता एक बावली एक चष्मा आणि इकडे कोणचा गेम सांगितलं मग गेम आणायचा आहे. मागे बावली राहू दे मला. आता आम्ही चाललो. आम्हाला गाडी भेटते की नाही काय सांगा. कारण की आज आहे शिवरात्री तर खूप गर्दी आहे यात्रेमध्ये म्हणून जाणे. आता आम्हाला वाजते 5. सोनाचे पप्पा आराय मारले ते गेले पुढं. चला मग आता निघतो आम्ही आता. आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला तिकडा सुद्धा व्हिडिओ येणारच आहे. म्हणून नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, फेसबुकवर पाहता तर फॉलो करा. चला मग तिकडे व्हिडिओ शूट करते मग तुम्हाला दाखवते मी. बघा कशी गर्दी चालू आहे. खूप गर्दी आहे मुक्तबाईपेशी. आता आम्ही चाललो आता नव्या मुक्तबाईपेशी चाललो आम्ही आता. अजून जुनी सुद्धा मुक्तबाई आहे. तिकडे तुम्हाला दाखवते मी कसं आहे काय. अरे बा सोना सुद्धा सोबत यायले. रुद्रला पप्पाने घेईल त्याच्या. हा चला मग मला सोनाला सुद्धा घेऊन जाऊ आपण. अशी काही गर्दा चालू आहे. हा ना रस्त्यानं खूप जण समजा वाटता काही माहिती फराळाचं चहा पाणी आहे. इकडे सुद्धा पाण्याची तयारी चालू आहे. आणि आज अशी गर्दा आहे रस्त्यानं की तुम्हाला काय सांगा. खूप गर्दा आहे रस्त्यानं. चला मग आम्ही मंदिरात जातो आता. मंदिरात केल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे. पण हे लोक पेशल पेशल गाड्या करून आले दर्शनासाठी. जे जे आमच्या इकडे लोक असतील त्यांना माहिती असतील की मुक्तबाईची यात्रा कशी भरते. म्हणून बघा किती गर्दा आहे. खूप गर्दा आहे. पायनं पडी फक्त लेकराला सांभाळणं पडी, दुसरं काही नाही. सगळे वारकर लोक चालले बघा. आणि काल ती महिन्याची वारी होऊन गेलेली आहे. आता मी मंदिरात जाते डायरेक्ट. आणि मग मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे काय आहे मुक्ताबाई कशी आहे. आणि आज असं काही वाटत नाही की आज दर्शन होणार आहे. आज दूरदर्शन करा असं वाटायला लागलं कारण की खूप गर्दा आहे. बघा गाड्या आज बी किती यायला लागला. चला मग आता मंदिरात जाते मी. मंदिरात तुम्हाला दाखवते मग कसं आहे काय इथं. इथूनच समजा हे बघा इथूनच यात्रा चालू झाली. बघा चल हे बघा काही माही काही माही. बा यात्रा चालू झाली अडूनच. याला म्हणता यात्रा. हा बघा कशी मस्त यात्रा भरेल इकडं. हा नाही बा आता उद्या शिवजयंती आहे तर मूर्त्या बघा किती मस्त मस्त आहे. आता आम्हाला न्यायला फसते आहे तर मी घेतली असते एखादी मूर्ती बघा. वा रे वा काय मूर्ती आहे मस्त तुम्ही बघू शकता. हे बघा
आणि इकडे चौरंग सुद्धा आहे. यात्रा म्हणले की यात्रेत सगळंच असतं म्हणा, पण ते कसं घरी नेता आलं पाहिजे एवढीच वस्तू, दुसरं काही नाही. इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही चला माता, इकडे बघा कोणी म्हणी कोणी म्हणी गाड्या लावून चालतोय. हा बरं घेऊ चालतो, तुम्ही पहिले दर्शन घेऊ मग घेऊ. बघा तिकडे तुझं शोची वस्तू आहे. आता आम्ही यात्रेत जातो, यात्रेत सगळंच असतं बघा. हे चौक पिढे बी आहे, लेकरायच्या गाड्या गुड्या सगळं आहे बघा. असं काय आहे सामान आणि चप्पलाची सुद्धा दुकान लागले. आपल्या सोनाली चप्पल सुद्धा घेणे याही चौकी सगळंच घेऊ. आता आपण फक्त यात्रेत आलं तर पैसे पाहिजे बघा. कसे मस्त फुलं सुद्धा आहे. आता आलंच मंदिर जवळ, चला निघू. हा हा गाडी चालू आहे आणि देवघर तर एकदम मस्त आहे. जे कोणाला घेणं असेल तर यात्रेत तुम्ही घेऊ शकता, कारण की यात्रेत भाव होतो. हे बघा कसे मस्त देवघर आहे, मस्त वाटत की. पण आता आम्ही आमच्या घरी आहे सध्या, आम्ही आज सध्या नाही, आम्ही नंतर घेऊ. बघा शिवरायाच्या मूर्त्या किती मस्त आहे बघा, मस्त मस्त वाटा लागल्या. राजपाळणा सुद्धा आहे इकडं. हा कसं राजपाळणा, आता तुम्हाला माझा आवाज जरा कमी येत अशी, पण जरा सांभाळून घ्या, कारण की गाड्या गुड्याचा आवाज तर चालूच राहणार आहे, म्हणून जरस सांभाळून घ्यात आहे. बघा कसे मस्त बांगड्या आहे, कडे लहान लहान लेकरायचे सुद्धा. आणि बघा कशी मस्त यात्रा भरेली, तिथून यात्रा चालू झाली. चला निघू, आमच्या सोबत येणार येईल शेजारच्या पोरी सुद्धा. आता मग मी इकडे पाठ दाखवते, तिकडे पाठ तिकडून यायच्या असं दाखवणार आहे, कारण की एकीकडला दाखवू शकते मी. बघा हा क्यूब घेऊ, सगळं घेऊ आपण, सध्या नाही घ्यायचं आपल्याला, यायच्या अगदी घेऊ आपण बघा. आणि आमच्या आयुष्याने आम्हाला गॉगल सुद्धा आणि सांगितले, त्याला चष्मा म्हणतात, केसमा म्हणतो तो, म्हणून आम्हाला हसू आलं त्याचं. बघा असं काय आहे, आतमध्ये सुद्धा आहे, खूपच मस्त आहे. कोणी समजा यात्रेला येतं, कोणी यात्रेकरायला आलं की काय नाही काय नाही घेणंच पडतं. आणि यात्रेमध्ये उजिरा सुद्धा येईल, तर मी उजिराला फोन लावणार आहे, ते आले त्यासुद्धा दाखवून तुम्हाला मी. बघा मस्त आहे मुक्ताबाईची यात्रा. आणि ही यात्रा 3-4 दिवस राहती. देवाच्या वस्तू सुद्धा आहे, लेकरांना खेळायला सुद्धा आहे. बघा वारे भांडे कुंडे सगळंच आहे. असं काही चालू आहे बघा, खायचं आहे मस्त आहे. हरवलं आणि आमच्या रुद्रले की गाडी घ्यायची आहे, एक गाडी घेणं पडे आमच्या रुद्रले आयुषले. बघा असं काय आहे, मस्त आहे. आणि तुम्हाला जरा वाजवत आवाजत असतील, कारण की लोक कीर्तनकार आहे, ते वारकर लोक. आणि बघा असं काही थांबलो आम्ही तिथं, आणि मग तरी काय पुढे झालं. आणि असं काही चालू आहे बघा, असे मस्त आहे. देवीचं मंदिर आहे आपलं, मुक्ताबाईचं मंदिर आहे. आणि आम्ही गेलो तिथं तर एवढी गर्दा होती की तुम्हाला काय सांगा, खूपच गर्दा होती. म्हणून आम्ही नंबरला काही लागलो नाही, कारण तुम्हाला माहिती आहे रुद्र लहान आहे, तो खूप रडत होता. आम्हाला जाऊ दे आता दूरदर्शनच करू आपण, अजून एखाद्या वरची मदत आलं की मग दर्शन करू. तर अशी काही गर्दा होती, सगळेजण लाईनमध्ये लागले, पण आम्ही काही लाईनमध्ये लागलो नाही, कारण खूपच गर्दा होती. गरमास एवढी कर्जत जा की तुम्हाला काय सांगा, म्हणून आम्ही काही विचार लागलो नाही. मग आम्ही दूरदर्शनच केलं, दूरदर्शन करताना सुद्धा दूरदर्शन सुद्धा करू देत नव्हते लोक, एवढी गर्दा होती, खूपच गर्दा होती. म्हणून जाऊ द्या, परिसर एवढा चांगला होता की तुम्हाला काय सांगा. जे कोणी मुक्ताईनगर म्हणा, इच्छापूर म्हणा, जवळपासचे लोक असतील त्यांना माहिती असून किती गर्दा असते काय असते. शिवरात्रीला खूप गर्दा असते, आणि आपल्या अजून आखाडी एकादशीला खूप गर्दा असते, नाही तर असं समजा जास्त एवढी गर्दा नसते, पण ह्या दोन दिवसात खूपच गर्दा असते. बघू शकता तुम्ही. आणि महिन्याच्या वारीसुद्धा एवढी गर्दा नसते काही, पण शिवरात्री आणि आखाडी एकादशी खूप गर्दा असते. आणि सगळेजण होते, आणि एवढ्यामध्ये काय झालं की रुद्रमय मला घे मला घे, आणि व्हिडिओ तरी घेणंच होता. मग रुद्राच्या पप्पांना रुद्रला घेतलं होतं, मग मला नाही आता मी काही त्याला घेते, तुम्ही काय करा
हे करा बघा मुक्ताबाईचं कसं मस्त मंदिर आहे बघा. मुक्ताबाईचं आपल्याला तोंड दिसेलं बघा, किती मस्त मुक्ताबाईचं मंदिर आहे. एवढं मस्त सजवलं होतं मुक्ताबाईले, तुम्हाला काय सांगा. आणि आहे नवी मुक्ताबाई, आता तुम्ही म्हणसा की नवीन जुनी असं काय, तर जे पहिले मंदिर होतं जुना मुक्ताबाईचं ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. म्हणून तुम्ही पहिले नवी मुक्ताबाई बघा, आणि याचंच रूप अजून दुसरं आहे, म्हणजे ते जुनी मुक्ताबाई की त्याचं रूप आता इथे या मंदिरात आलं, त्यांनी आडी हे केलं म्हणून. आणि जुन्या मुक्ताबाईचं मंदिर तुम्हाला मी जराकडं दाखवीनच, म्हणून पहिले तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, आणि मग तुम्हाला जुन्या मुक्ताबाईचा सुद्धा व्हिडिओ पाहायला भेटणारच आहे. तर बघा किती गर्द आहे, खूपच गर्द आहे. तर मी त्यांनी मोबाईल धरला होता हातामध्ये, म्हणून मी तुम्हाला हे गेलं आहे बघा. ते म्हणतात की तू धर म्हणून, खूपच गर्दा होती आणि रुद्र खूप रडत होता, म्हणून मग त्यांनी विचारलं म्हटलं तुम्ही करा. आणि माईकवरसाठी केलं की खूपच आरडावरडा होता, काय जास्त काय बोललेलं नाही मी, थोडंसंच बोललेलं आहे. म्हणून बघा तुम्ही आता काय चालू आहे, कसं काय तर अशी काही गर्दा होती त्याचं, पण मस्त वातावरण होतं, आवडलं आपल्याला, मस्त होतं वातावरणसुद्धा. बघा तुम्ही एवढी गर्दा होती, किलबी 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 चालू होती आणि गर्दा म्हणजे, आणि विकायलासुद्धा एवढं सामान होतं, तरी काय बी घ्या. आणि आता मी मोबाईल घेतला आणि बघा आता इथंच आम्हाला उजळासुद्धा भेटल्या, पण त्या व्हिडिओमध्ये नाही आल्या कारण की आमच्या गोष्टी चालू होत्या. आणि अचानक माझा मोबाईल गरम पडला, मला व्हिडिओसुद्धा घेता येत नव्हता, म्हणून त्या काही व्हिडिओत आल्या नाही. आणि ते चालले गेले, मग ते दोन चाकीवर आले ते, आम्ही जीबीने गेलतो. म्हणलं कसं लेकरूसोबत ते ऊन लागतं काय होतं गाडीवरती, म्हणून आम्ही गाडीवर काही गेलो नाही. आणि दुसरं काही नाही, हेच दाखवणं होतं की बघा कसं मस्त, म्हणजे कशी मस्त मुक्ताबाई. एकदा तुम्ही पाहिली अशी ना ओमाच्या मोबाईलमध्ये सुद्धा ओमान शूट करेल तो व्हिडिओ हा, पण ते कसं तो कसं दाखवतो, म्हणजे आम्ही आडवांगीच गेलतो समजा, असं शिवरात्रीच्या दिवशी नव्हतो गेलो, म्हणून हे पहा सगळी गर्दा गर्दा होती, म्हणून व्हिडिओ घेणं बी सुचत नव्हतं आम्हाला. आणि यांनी मोबाईल आमचा खाली पडलता त्या टायमामध्येच, म्हणून आम्हाला काही व्हिडिओ बरोबर शूट करता नाही आला. आणि रुद्रसुद्धा रडत होता. आता एवढं तुम्ही एवढं सहन करू शकता, याच्याकडून जास्त काही सांगू शकत नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे गर्दा कशी असती, तर जे कोणी जवळपासची असतील त्यांना माहितीच आहे गर्दा कशी असती. म्हणून बघा सगळ्यांना निस्तं पाय टेको, डोकं टेकावं म्हणता पळा म्हणता अडून, डोकं टेकवलं की पळाले, डोकं टेकवलं की पळाले. बा मी आतमध्ये सुद्धा गेलते तर ते मोबाईलला येऊन गेलत आहे बघा. अशी काही मुक्ताबाईचं मंदिर आहे, घेऊच देत नव्हती व्हिडिओ, नकोच म्हणे जा म्हणे आणि फोटो घ्यायसाठी आले का तुम्ही, दर्शन घ्या धका, दर्शन घ्या धका. आणि त्याच्यामध्ये अजून रुद्र नारा रडत जाय, मग रुद्रला घेतलं मी ना, आणि मग त्यांनी मोबाईल धरला. हे बघा रुद्रचे पप्पा सुद्धा दिसायला आले तुम्हाला, घडीत माझ्याकडं घरीत त्यांच्याकडं आहे बघा. अजून त्यांनी घेतलं तो रडत होता, तर काही त्यांनी घेतलं काही मी नाही घेतलं. आणि नव्या मुक्ताबाईवरती याच्याच हिसाब, जुन्या मुक्ताबाईपाशी याच्याच डबल न गर्दा अशी एवढी गर्दा होती, म्हणजे आम्हाला तरी व्हिडिओ घेताच नाही आला, पण तरी थोडाफार थोडाफार घेतला आम्ही ना, म्हणजे पुरा शॉर्ट नव्हता केला आम्ही त्या व्हिडिओचा, कारण की खूपच गर्दा होती. आणि आम्हाला तिथंसुद्धा आम्हाला व्हिडिओ घेऊ दिले नाही त्यांनी म्हणून. आणि गाणीसुद्धा चालू होती तिथं. आणि अजून दुसरं काही नाही, एवढंच होतं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही किती गर्दा येतं, सगळं इकडं तिकडे शूट घेले. आणि मग ते आम्हाला महाराज भेटले, ते महाराज ते वाजवता म्हणता, तर दिवसभरच इनाकरी महाराज म्हणता त्यांना, त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं, ते सुद्धा बोलत होते आम्हाला, ते घेऊनच होते. आणि मग सोनलचे पप्पा तरीच उभा राहिले, मग आम्ही दर्शन घेतलं आणि मग पुढं गेलो. मग आणि मग पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणारच आहे, नक्की बघा तुम्ही कसं काय काय तर. मग आम्ही दर्शन घेतलं त्यांचं आणि मग चला आता पुढं जाऊ, कारण की उशीर बी खूप झालता आणि आम्हाला पुढं जाऊन अजून नव्या जुन्या मुक्ताबाईपाशी सुद्धा जाणं होतं. मग त्यांचं दर्शन घेतलं आम्ही, मग पुढं ढकलो. गणपतीची मूर्ती आहे, खूप मस्त मूर्ती अशी काय मूर्ती गणपती बघा. कसा अंधक अंधक कमी दिसायला काय सांगा, खूपच
पूरा करेला। हाँ।